पुस्तकालय की संख्या राज्य सहित पूरे देश में व्यायामशालाओं की संख्या के समान होनी चाहिए। किसी भी इंसान की जिंदगी में पुस्तकें बेहद ही सकारात्मक भूमिका अदा करते हैं। ऐसा वक्तव्य मशहूर सिने निर्देशक नागराज मंजुले ने दिया। वे राज्य स्तर पर बुल्लाना में आयोजित प्रथम व ऐतिहासिक वामन दादा कड़क साहित्य सम्मेलन में उद्घाटन वक्ता के रूप में बोल रहे थे। आगे बात करते हुए वे बोले कि वामन दादा कड़क महान कवि, गायक और शायर थे। उनके ऐतिहासिक साहित्य सम्मेलन में उद्घाटक के रूप में मेरा यहाँ उपस्थित होना मेरे लिए सौभाग्य की बात है। म्हणजे मी आता मी गाडीत तेच बोलत होते की वामन दादाची जन्मभूमी जरी नाशिक असली तरी म्हणजे या इथल्या भूमीने त्यांची कृतज्ञता बाळगून त्यांची आठवण ठेवून हे साहित्य संमेलन आयोजित केलं आहे। रविकांत आणि सगळी टीम यांनी हे खूपच महत्त्वाचं काम केलं आणि माझे खूप आवडते कवी शाहीर आहेत आणि मला स्वतःला आनंद होतो आहे की मी याचा उद्घाटक म्हणून इथं उपस्थित आहे। आज पुस्तक दिन आहे, त्यानिमित्ताने काय जनतेला आवाहन करा? पुस्तक देणे आता अजून काय सांगायची गरज आहे? पुस्तक खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात आणि मी म्हणतो की आजच्या काळात म्हणजे कुठल्याही हत्यारापेक्षा पुस्तकच खूपच जास्त सकारात्मक अर्थानं महत्त्वाचं हत्यार आहे। जेवढ्या पद्धतीनं आपण धार्मिक स्थळामध्ये जातो तसं नियमितपणे ग्रंथालयात जाणं गरजेचं आहे। मी तर ते कालच म्हटलं आहे की जिम असतात तशा म्हणजे तितक्या संख्येनं ग्रंथालय पाहिजेत। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।